सगळे नेते इथे पाहायला मिळतात, मात्र मुख्यमंत्री नाही आहेत आणि त्याच्यावरनं चर्चा सुरू झाली. ही चर्चा असं नाही, मला जे काही कळलंय त्यानुसार त्यांना थोडंसं विश्रांतीची आवश्यकता आहे, पण ते तिथून सुद्धा कामच करत आहेत आणि ही जी संकल्पना आहे आजची ती घडावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. अनेक वेळेला मुंबई पुणे महामार्गावरती येऊन त्यांनी स्वतः पाहणी केलेली आहे. चांदणी चौकामध्ये सुद्धा त्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसल्यावरती त्याच्यानंतर त्यांनी त्या संदर्भामध्ये लक्ष दिलेलं होतं. आणि त्यामुळे चर्चा करणारे जे लोक आहेत ती चर्चा काही वेळेला नकळत होते, काही वेळेला अकारण होते आणि काही वेळेला जाणीवपूर्वक होते. जाणीवपूर्वक जे चर्चा करतात त्यांची काही पे निगा आहे, काही पे निशाणा असं असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पण एकीकडे हे सगळं नाराजी नाट्य रंगलेलं आणि दुसरीकडे म्हणजे भाजपमधलं रंगलेलं नाराजी नाट्य आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, तिसरीकडे लागलेले बोर्ड की ज्याच्यामध्ये जनतेचे मुख्यमंत्री अजित पवार म्हटलं सांगितलं की कने मी तर माझ्याकडे जे कार्ड आलंय त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रोटोकॉल प्रमाणे मुख्यमंत्री, केंद्रीय दळणवळण मंत्री, उपमुख्यमंत्री यांची नावं व्यवस्थित आहेत. आता दुसऱ्या कोणी काही उल्लेख केला असेल तर त्याच्यात मला बोलायचं नाही आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छाच या कार्यक्रमासाठी आहेत आणि काही अपरिहार्य कारणामुळे ते आलेले नाही आहेत, त्यामुळे कुठल्याही चर्चा किंवा गैरसमज असू नये. शेवटी कधी ते इथे येऊन भेट देतील ते काही वेळेला तुम्हालाही कळणार नाही. इतकं वेगाने मुख्यमंत्री अडकले ट्रॅफिक जॅममध्ये आणि त्यामुळे पुणेकरांची ट्रॅफिकमधनं सुटका झाली अशी चर्चा. एक आपली कल्पना असते, परंतु शिंद्यांना पुणे आणि पुण्याला शिंदे नवीन नाही आहेत. ते अनेक वर्ष पुण्यात येत होते, जात होते आणि त्यांना अनुभव पण आहे, आपण हे पाहिलेलं आहे. आणि अशा वेळेला शेवटी नितीन गडकरींचं मार्गदर्शन, एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात हायवेज उभारले गेलेले आहेत, स्वतः नरेंद्र मोदी साहेब, अमितजी शहा यांचं लक्ष पुणे शहरावर आहे, देवेंद्र फडणवीस आणि आता अजितदादा, तर मला असं वाटतं की हा पक्षाच्या पलीकडचा सगळ्या महाराष्ट्राच्या हिताचा कार्यक्रम आहे. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी अपेक्षा होती की मुंबई पुणे जवळ यावं, या दृष्टिकोनातूनही सुरक्षित हे महामार्ग व्हावेत या दृष्टिकोनातून काम हे उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. जे लोक याच्यामधून अर्थाचा अनर्थ काढत आहेत काहीतरी, त्यांना मला सांगायचं कहीं पे निगा आहे, कहीं पे निशाणा, असं करून काही चालत नाही. दुसरं नाराजी नाट्य वगैरे तुम्ही जो शब्द वापरताय, तर कुणाच्या काय भावना असतील तर त्या भावनांच्या मुळापर्यंत जाऊन ते निराकरण करणं आवश्यक आहे. मला नाट्य वगैरे म्हणू नये असं मला वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.